नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती त्याच्यामध्ये मित्रांनो भारतीय रेल्वेमधील जी आरोग्य विभागासाठी भरती असते त्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। क्लर्क, शिपाई, लॅब अटेंडंट, आरोग्य सेवक, औषध निर्माता, त्याचबरोबर इतर अजून बरेच पदं या ठिकाणी भरले जाणार आहेत। त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा होणार नाही ही खूप महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे। कोरोनामुळे मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट ऑनलाइन इंटरव्यू होईल, त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी ही कुठं जायची गरज नाही। त्याचबरोबर याची सॅलरी जर बघितली मित्रांनो, सॅलरी प्लस या ठिकाणी तुम्हाला सर्व भत्ते जे भारतीय गव्हर्नमेंटकडून देण्यात येतात मित्रांनो, भारतीय रेल्वेकडून देण्यात येतात, ते सर्व भत्ते या ठिकाणी देय असतील। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही राहू नका, कारण की अशा पद्धतीची संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा नाही भेट। तर डिटेल मध्ये आपण ही सर्व जाहिरात कशा पद्धतीची आलेली आहे त्याविषयीची माहिती पाहूयात। त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। व लाईक या बटणावरती क्लिक केल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नका। चला तर मग बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीची ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती। विद्यार्थी मित्रांनो जाहिरात तुमच्यासमोर ओपन झालेली आहे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कुठली पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याविषयीची माहिती बघूयात। तर एक नंबरला पोस्ट असणार आहे मित्रांनो एकनी स्टाफ नर्स। स्टाफ नर्ससाठी जवळजवळ या ठिकाणी 22 टोटल जागा असतील। याच्यासाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवलेलं आहे तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये BSc नर्सिंग किंवा तुमचं जनरल नर्सिंग म्हणजे आपण ज्याला मिडवाईफ्री असं म्हणतो किंवा ANM व GNM हे तीनही कोर्स या ठिकाणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। प्रेफरन्स या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सांगितलं की BSc नर्सिंगला दिला जाईल, त्याचबरोबर एक्सपिरियन्सला दिला जाईल। तर मित्रांनो याचं मेडिकल स्टँडर्ड असणार आहे C1, त्याचबरोबर एज लिमिट असणार आहे 20 ते 40 वर्ष। बेसिक पे लेवल तुमचं मित्रांनो या ठिकाणी स्टार्टिंगच असणार आहे 44,900 प्लस ड्रीम अलाउन्सेस, त्याचबरोबर ऑदर अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेबल असतील। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पहिली पोस्ट नंतर दुसरी पोस्ट बघूयात आपण, असिस्टंट नर्सिंग सुप्रिडेन्स, असिस्टंट नर्सिंग सुप्रिविज। त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते BSc नर्सिंग किंवा या ठिकाणी मित्रांनो तुमचा 3 वर्षाचा जो जनरल नर्सिंगचा कोर्स केलेला असतो, जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ्री, याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स जर तुम्हाला ICU मधला असेल तर जास्त प्रमाणात प्रेफरन्स देण्यात येणार आहे। 3 जागा असतील। याच्यासाठी पे स्केल लेवल असणारे मित्रांनो 24,900 प्लस अलाउन्सेस। त्याचबरोबर मित्रांनो याचं मेडिकल स्टँडर्ड C1 असेल। 3 नंबरची पोस्ट असणार आहे फार्मासिस्ट। फार्मासिस्टसाठी 3 जागा असतील। 12वी पास या ठिकाणी तुमच्याकडे झालेला असेल किंवा तुमच्याकडे मित्रांनो याचा डिप्लोमा B.Pharm किंवा D.Pharm झालेला असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स जरी असेल तरी या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल। याचं पे स्केल लेवल मित्रांनो C2 असणार आहे। या ठिकाणी 29,200 प्लस अलाउन्सेस तुम्हाला असतील। त्याचबरोबर मित्रांनो चौथी पोस्ट या ठिकाणी असणार आहे सॅनिटरी सुपरवायझर। सॅनिटरी सुपरवायझरमध्ये 3 जागा या ठिकाणी असतील, ज्याच्यामध्ये 10th पास तुम्हाला या ठिकाणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स जर असेल मित्रांनो, त्याचबरोबर सॅनिटरी सुपरवायझर जर तुमच्याकडे कोर्स केलेला असेल तर तुम्हाला ठिकाणी प्रेफरन्स असणार आहे। C1 ठिकाणी तुमचं पे स्केल स्टँडर्ड असणार आहे 18,000 प्लस इतर अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतील। त्यानंतर 5 महत्त्वाचं पद या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर फॉर क्लिरिकल वर्क। या ठिकाणी क्लिरिकल वर्क म्हणजे मित्रांनो क्लर्क पद्धतीने काम असणार आहे, त्यासाठी 1 जागा असेल। यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे कुठल्याही युनिव्हर्सिटीची डिग्री असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे मित्रांनो हिंदी इंग्लिश टायपिंग झालेली असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे MS Office किंवा गुगल डॉक्युमेंट्स इतर सर्व स्किल असतील तर ठिकाणी अप्लाय करू शकता। C1 या ठिकाणी मित्रांनो मेडिकल स्टँडर्ड असेल, 18 ते 33 वर्ष वयोगटासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता। बेसिक पे 19,900 प्लस अलाउन्सेस, या ठिकाणी तुम्हाला सर्व अलाउन्सेस या ठिकाणी देण्यात येतील। त्यानंतर 6वी पोस्ट असणार आहे ते म्हणजे ऑपरेशन थिएटर। ऑपरेशन थिएटरसाठी मित्रांनो या ठिकाणी 10th पास ITI म्हणजे तुमचं मित्रांनो NCVT किंवा SCVT झालेला असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता। ऑपरेशन थिएटरमध्ये मित्रांनो अटेंडंटची पोस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं ॲप्रेन्सिनशिप सर्टिफिकेट जरी असेल तरी अप्लाय करू शकता। त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 19,900 प्लस अलाउन्सेस एवढं पेमेंट असणार आहे। 7वी पोस्ट असणार आहे एक्सरे टेक्निशियनसाठी मित्रांनो, रेडिओग्राफरसाठी, याच्यामध्ये 10+2 किंवा तुमचा एक्सरे टेक्निशियन किंवा टेक्निकल रेडिओ डायग्नेसिस टेक्नॉलॉजीचा कोर्स झालेला असेल तर अप्लाय करू शकता।
B1 या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड तुमचं पे स्केल असणार आहे 29,200, अदर अलाउन्सेस या ठिकाणी असतील 19 ते 33 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर 8वी पोस्ट आहे ती म्हणजे मित्रांनो लॅब टेक. लॅब टेकसाठी मित्रांनो 12वी पास या ठिकाणी सायन्स प्लस मधून पाहिजे तुमचं, किंवा DMLT कोर्स जरी झालेला असेल तरी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट जे असणार आहे 25,500 प्लस अदर अलाउन्सेस 19 ते 33 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट असणार आहे मित्रांनो ती म्हणजे हॉस्पिटल अटेंडंट. हॉस्पिटल अटेंडंटसाठी जवळजवळ या ठिकाणी 7 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं 10वी पास या ठिकाणी त्यांनी फक्त मागितलेलं आहे. जर तुमच्याकडे हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असेल तरी देखील या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल. 18,000 प्लस ऑर्डर अलाउन्सेस या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतील. 18 ते 33 वर्ष वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकतात. 10 नंबरची पोस्ट असणार आहे ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सफाईवाला HKA. याच्यामध्ये मित्रांनो 10th पास तुम्ही जर असाल किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल हॉस्पिटलमधील तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल. 7 जागा असतील. या ठिकाणी मित्रांनो 18,000 प्लस तुमचे या ठिकाणी अलाउन्सेस तुम्हाला देण्यात येतील. 18 ते 33 वर्ष वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर 11वी पोस्ट असणार आहे ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सॅनिटरी स्टाफसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 15 जागा असतील. या ठिकाणी 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रेफरन्स असेल. 18 ते 33 वर्ष वयोगटातील व्यक्ती अप्लाय करू शकता. बेसिक पे असणार आहे 18,000 प्लस या ठिकाणी ड्रीम अलाउन्सेस सर्व या ठिकाणी ॲप्लिकेबल असतील. तर मित्रांनो इम्पॉर्टंट या ठिकाणी जे आहे ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी याची लास्ट डेट असणार आहे ती 30 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त या ठिकाणी अप्लाय करायचे असतील मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे असतील. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटेल. तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा ही PDF फाईल देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याची लिंक तुम्हाला भेटेल. या लिंकमध्ये PDF फाईलमध्ये मित्रांनो या ठिकाणी त्यांनी लिंक दिलेली आहे. तिथून जरी अप्लाय केलं तरी चालेल. तर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जॉब लोकेशन जे असणार आहे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर नॉर्थन रेल्वे फिरोजपूर. म्हणजे नॉर्थन रेल्वेमध्ये मित्रांनो जेवढे पण डिव्हिजन येतात त्या डिव्हिजनच्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार आहे. नोटिफिकेशन आहे मित्रांनो ही पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती असणार आहे. जरी कॉन्ट्रॅक्ट भरती असली तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते प्रत्येक महिन्याला त्याचबरोबर प्रत्येक वर्षाला या ठिकाणी रिन्यू होत असतं. तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अशी सॅलरी तुम्हाला या ठिकाणी जास्त पद्धतीची आहे. अलाउन्सेस सर्व भेटत असतील. त्याचबरोबर मित्रांनो जर कोविडमध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था देखील मित्रांनो रेल्वेमार्फत करण्यात येऊ शकते. तर मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन इंटरव्ह्यू या ठिकाणी द्यायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची फीज देखील नाही. मित्रांनो जरूर यासाठी ॲप्लिकेशन केल्याशिवाय राहू नका. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओला आत्ता लगेच लाईक करा. जर तुम्हाला हा जॉब नसेल करायचा तर तुमच्या बहीण भावापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.